पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र शहरातले उकिरडे झिजवायचे, शहरातला कचरा उचलून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावायचा, मात्र तरीसुद्धा लोकांकडून तुच्छ वागणूक मिळते. ही व्यथा आहे तुमच्या आमच्यासारख्या घराच्या आसपास कचरा वेचणाऱ्या महिलांची. अगर 125 करोड़ देशवासी तय कर लें कि मैं कभी गंदगी नहीं करूंगा, तो दुनिया की कौन सी ताकत है जो हमारे शहर गांव को आकर के गंदा कर सके. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सर्व भारतवासियांना स्वच्छ भारत अभियानामध्ये सामील होण्याचं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर अनेक बड्या बड्या लोकांच्या हातात झाडूही दिसायला लागला. मात्र समाजातला एक वर्ग अनेक दशकांपासून कचरा वेचण्याचं काम करतोय, पण ना कधी या लोकांना कुणी शाबासकीची थाप दिली, ना कुणी त्यांचा सन्मान केला. आजकाल काम धंदा कुठे भेटत नाहीये, तर आम्ही कचरा येतून नाही खायचं, तर आमच्या लेकरांचे पोट कसे भरायचे आम्ही, आणि आम्हाला कुठं कुठं असे दमदाटी करतात. आम्ही तसंच सैन करून आपलं कचरा येतच जातो. आम्हाला काय जे भेटतंय आम्ही ते उचलतो आणि त्यांचं साफसफाई पण करून देतो. काय काय लोक काय म्हणतात, हे आमच्या एवढी माती उचलून टाका तर तुम्हाला कचरा देऊ. मग काय काय लोकांचं ते आम्ही माती उचलून टाकतो तर आम्ही त्यांचा कचरा घेतो. लय त्रास देतात ताई आम्हाला, वाईट नजरेनं बोलतात, कोणी घेऊ नको म्हणतंय, कोणी धक्काबुक्की देतंय, कोणी काही बोलतंय, कोणी काही बोलतंय, काय सांगायचं. दुकानदार काही बिचारे बोलत नाही, तर दुकानदार दुकानातला काढतात कचरा आणि रोडला टाकतात, कोणीही घ्या. रात्रंदिवस येथं मरतो, हा गोणीमध्ये झोपतो, काय करायचं सांगा. आम्हाला अथरण नाही, आम्हाला लत्ता नाही, आम्हाला कपडा नाही, अशी आमची अवस्था. कचरा उचलून झाल्यावर घरी ही परिस्थिती अत्यंत वाईट असते. बऱ्याच घरचे पुरुष हे दारूच्या आहारी गेलेले असतात, त्यामुळे संसाराचा गाडाही या महिलांना सांभाळावा लागतो. नवी मुंबईमध्ये कचरा वेचणाऱ्या साधारणपणे 500 महिला आहेत आणि या महिलांसाठी परिसर सखी संस्था काम करते. कचऱ्यावरच काम करतो 30 वर्षापासून. वाशी न्यू बंबईमध्ये येऊन 30 वर्ष झाले. ज्या टायमात वाशीमध्ये आणि बंबईमध्ये सगळ्या जागेवर पाणी भरलं, त्या टायमात आम्ही बचत गट बांधायला सुरुवात केलेली. श्रीमुक्ती संघटनेच्या महिला येऊन सन्या त्या टायमात आमचे सगळ्याची यादी बनवली. यादी बनवून सन्या आम्हाला थोडीफार मदत राशन बिशनले केली आणि ते बचत गट बनवले. बचत गट बनवून आमच्या मुलासाठी शाळा पण त्याने काढली. कचरा उचलण्याचं काम करताना बऱ्याच वेळा या महिलांना समाजाकडून तुच्छ नजरांचा सामना करावा लागतो. तेवढा दृष्टिकोन तरी बदलावा अशी या महिलांची अपेक्षा आहे. राज्यघटनेने सर्वांना सन्मानाने जगण्याचा मौलिक अधिकार दिलेला आहे, मात्र आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या आणि समाजाने हीन लेखलेल्या या महिलांविषयी पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचा मागासल्या दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने या महिलांना जगण्याचा अधिकार मिळेल. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.